बेल आयकॉन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा. येस, वेगळी भूमिका माझ्या ही करिअरमधली एक वेगळी भूमिका आहे जी आजपर्यंत मी साकारली नाही आहे. वकिलाच्या भूमिकेत मी या सिनेमात तुम्हाला दिसणार आहे. आणि फक्त वकिलाच्याच असं नाही, तर माझ्या आयुष्यातला हा दुसरा सिनेमा आहे ज्याच्यामध्ये एक सत्य घटना किंवा सत्य कॅरेक्टर म्हणजे ॲक्च्युली एक्झिस्ट करतं अशा व्यक्तीची भूमिका मी साकारते. यापूर्वी डॉक्टर प्रकाशबाबा आमटेंच्या आमटेंवर झालेल्या सिनेमामध्ये मी तुम्हाला मंदाताईंच्या यंग भूमिकेत दिसले होते, जे खरं पात्र होतं. आणि त्यानंतर आज जजमेंट सिनेमा, कारण ही फिल्म इला सत्यनारायण यांच्या ऋण नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. आणि कादंबरीवर जरी असली तरी ती सत्य घटना आहे, त्यावर लिहिली गेलेली ही कादंबरी आहे. त्यामुळे ह्या सिनेमाचं शूटिंग करताना एक वेगळी जबाबदारी होती. ह्या सिनेमाचं शूटिंग करताना आपण कुणाला तरी आन्सरेबल आहोत असं सतत मनात होतं, त्यामुळे खूप अभ्यासपूर्वक केली गेलेली ही भूमिका आहे. नाही, कल्पनेतली भूमिका असते तेव्हा काय होतं ना की अचानक सेटवर आपल्याला काहीतरी सुचलं किंवा हे थोडं वेगळं करून पाहूया, हे थोडं असं करूया का, अशा थॉट्सना वेलकम करता येतं आपल्याला. असे थॉट्स घेऊन काहीतरी वेगळं करण्याची लिबर्टी असते, पण जेव्हा एक सत्य घटना असते तेव्हा ते पात्र, ती व्यक्ती खऱ्या आयुष्यात जगलेली आहे, त्यामुळे त्याच्यापेक्षा फार वेगळं जाऊन आपण काहीतरी करूयाची लिबर्टी नसते. आणि ॲट द सेम टाईम मला असं वाटतं की डॉक्टर्स, वकील, पोलीस ह्या काही ना पोस्ट आहेत ज्या आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्याला दिसणाऱ्या आहेत. ह्याचा एक वागण्याची त्यांची पद्धत आहे, त्यांना त्यांचे काही रूल्स आहेत, एटिकेट्स आहेत, आणि त्यानुसार तीही माणसं वागतात. त्यामुळे सत्य घटना हा एक भाग, आणि व्यतिरिक्त वकील म्हणून जेव्हा मी उभी राहते तेव्हासुद्धा बीइंग फीमेल ॲक्ट्रेस मला थोड्या नजाकती दाखवूया, मी थोडं ग्लॅमर कोशंट आणते, मी काहीतरी वेगळं सॉलिड करते, ही लिबर्टी नव्हती. कारण मी तमाम वकिलांनासुद्धा रिप्रेझेंट करते जेव्हा मी वकील म्हणून उभी राहते, त्यामुळे अशा दुहेरी जबाबदाऱ्या होत्या. मला वाटतं लेखन लेवलला सुद्धा जबाबदारी होती आणि मी जे पात्र साकारायला उभी राहिले त्या चेहऱ्याला पण एक वेगळी जबाबदारी होती. त्यामुळे येस, सगळंच अभ्यासपूर्वक झालं आहे. खूप वेगळा अनुभव, खरं तर तो केवढ्या ताकदीचा नट आहे हे मला माहिती आहे, कारण अर्थात आपण कामं पाहत राहतो एकमेकांची कुठेतरी, त्यामुळे त्याच्याबरोबर काम करणं वॉज अ ट्रीट. कारण आमचं माध्यम हे ॲक्शन रिॲक्शन्सचं असल्यामुळे कुठेतरी ॲक्शन पॉवरफुल मिळाल्या त्या तर त्यावरच्या येणाऱ्या रिॲक्शन्स तेवढ्या पॉवरफुल असू शकतात, होऊ शकतात. त्यामुळे कुठेतरी आपण थोडे रिलीव्ड असतो जर आपल्या समोरचा कलाकार तेवढ्याच ताकदीचा असेल तर. त्यामुळे मला खूप मज्जा आली. आणि येस, त्यांना जसं तुम्ही आत्तापर्यंत कधीही खूप मंगेश दत्ताला अशा खूप इनसंट किंवा त्याच्या चेहऱ्यावर एक भोळे भाबडे भाव आहेत त्या भूमिकांमध्ये पाहिलं आहे, त्यामुळे मला ना सगळ्यांनाच सांगावंसं वाटेल की ही त्याची जी भूमिका आहे वडिलांची, ती पण त्याने इतकी चॅलेंजिंगली साकारली आहे आणि ती बघताना खरंच तुम्हाला तो विलन दिसतो, त्यामुळे मला मजा आली. 24 मेला हा सिनेमा तुमच्या भेटीला येणार आहे. 23 तारखेला आपलं भारताचं जजमेंट होणार आहे आणि 24 हा सिनेमा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. त्यामुळे प्रेक्षागृहातून बाहेर पडल्यानंतर तुमचं जजमेंट आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि सिनेमा बघा असं मी निश्चितच सांगेन, कारण की चांगलं किंवा वाईट काहीही बोलण्यासाठी किंवा कुठलंही जजमेंट देण्यासाठी ती कलाकृती पाहणं फार गरजेचं आहे, त्यामुळे ती नक्की पहा. थँक्यू.